श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि श्री महाराज श्री गोंधळेकर महाराजांच्या आशीर्वादाने मी राजन काका देशमुख ज्युपिटर टी व्ही प्रोडक्शनच्या माध्यमातून मकर संक्रांतीविषयी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. मकर संक्रांत आणि त्याविषयी माहिती सविस्तरपणाने आज आपण बघणार आहे. पौष महिना म्हणजे आता जानेवारी महिना 15 जानेवारी 2020 ला मकर संक्रांत आहे. प्रथमतः सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सूर्य पौष महिन्यामध्ये या जानेवारी महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळं या उत्सवाला मकर संक्रांत म्हणतात. संक्रांत म्हणजे हा निसर्गाचा उत्सव आहे. त्याबरोबर खऱ्या अर्थानं सूर्य महाराजांच्या उपासनेचा सण उत्सव. ह्या पृथ्वी तलावरचं सगळं जे काही कारभार चालतो त्या काळामध्ये आर्य लोक ह्या पृथ्वी तलावर जो काही कारभार चालतो तो सूर्याच्या मूळ सगळा कारभार चालतो असं त्या काळातल्या आर्य लोकांनी समज केलेला आणि तो खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये सूर्याने सर्व मानवजातीचं कल्याण सूर्यामुळं होतं आहे आणि सूर्य हा आपला एक मित्र आहे आणि सूर्याची अनेक जी नावं आहेत तर त्यामध्ये मित्र हे सूर्याचं एक नाव आहे आणि तो सर्व काही आपल्याला देत असल्यामुळं अन्नधान्य सूर्यामुळेच पिकतं आहे. सर्व काही जे जे मानवजातीला गरजेचं आहे ते सूर्यामुळंच आणि सूर्य हा अख्ख्या विश्वाचा मित्र असल्यामुळं मैत्रीमध्ये वाढ व्हावी म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्यांनी लहानांना तिळगुळ देण्याची प्रथा आहे. दुसरं महत्त्वाचं की या दिवशी नेमकं काय काय केलं जातं. ह्या संक्रांतीच्या दिवशी हा जो उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं सूर्य उपासनेचा उत्सव आहे. तर हा उत्सव हा 3 दिवसाचा उत्सव असतो. त्यातला पहिला दिवस हा भोगी. त्या दिवशी आपण बाजरीची भाकरी त्याला तीळ लावून आणि खेंगाट महाराष्ट्रीयन आपला मराठमोळा शब्द आहे खेंगाट. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे वांगं असतं शेंगसोला असतो गाजर असतं किंवा हरभऱ्याचे कोळे हरभरा असतो शेंगदाणे असतील सर्व काही खेंगाट आपल्याला माहिती आहे आणि आपण वर्षभर ती कितीही खेंगट वर्षभर कालवणं केली तरी ती एवढी सुरेख लागत नाही. पण त्या दिवशी भोगीच्या दिवशी जे खेंगाट आणि बाजरीची भाकरी ही जी चव ही वेगळ्याच स्वरूपाची असते. दुसरा दिवस संक्रांतीचा आणि तिसरा हा किंक्रात असते. आता किंक्रात या दिवशी आपण एक लक्षात घ्यायचं की आपण कुठलंही शुभ कार्य करताना किंक्रातीच्या दिवशी करू नये. आता एक प्रकारचं सूर्याचा उपासना करण्याचा दिवस संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत सूर्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करणं. सूर्य मंत्र ओम भास्कराय विद्महे
दिवाकराई धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात। हा जो सूर्यमंत्र आहे हा सूर्यमंत्र रोज आपण म्हणावा। सूर्यामुळे जगाचा कारभार चालतोय असं त्या काळामध्ये आर्य लोक मानत। त्यावेळेला सूर्याची उपासना करून विश्वामित्रांनी सूर्याची उपासना केली, आराधना केली। त्यावेळेला त्यांच्या उपासनेला दाद देऊन त्यावेळेला स्वतः सूर्याने विश्वामित्रांना गायत्री मंत्र दिला। तो गायत्री मंत्र हा त्या विश्वामित्रांनी गायत्री मंत्र विश्वामित्रांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सहित सर्व मानवजातीला तो मंत्र दिला। आणि ओम मंत्रचा सर्वश्रेष्ठ जर मंत्र कुठला असेल तर तो गायत्री। गायत्री ही वेदाची माता आहे, त्यामुळं त्या गायत्री मंत्राचं महात्म्य हे काय हे जे अध्यात्म जाणतात त्यांना माहिती आहे की गायत्री हा मंत्र आपण रोज आंघोळ करताना आठ वेळेला तो गायत्री मंत्र म्हणून असं पाणी आपण सूर्यास अर्ध पूर्वीकडे तोंड करून आंघोळ करताना आपण ते देतो, त्याला सूर्यास अर्ध देणे हा प्रकार। गायत्री मंत्राचं महात्म्य हे काय आणि गायत्री च मुद्दाम तुम्हाला एक उदाहरण सांगतो की गोंदोलेकर महाराज त्यांनी गायत्री मंत्राचं महात्म्य सांगितलं। काय सांगितलंय की मुद्दाम सांगतो हे तुम्हाला की महाराज गोंदोलेकर महाराज हे नुसतं मानवजातीसाठी नाही तर संध्याकाळी ते काही प्रसंगी पिशाच्य जे असतात त्यांच्याशी सुद्धा गप्पा गोष्टी करत आणि त्यावेळेला गप्पा गोष्टी करताना एक पिशाच म्हटलं महाराजांनी विचारलं की बाबा तू पिशाच झाला मागच्या जन्मात कोण होता तर त्यांनी सांगितलं की मी ब्राह्मण होतो। मग ब्राह्मण होतो मग म्हटले तू ब्राह्मण होता म्हटल्यानंतर तुला मंत्र सगळे येत असणार म्हणले हो मग म्हणले म्हणून दाखव मग म्हणले सांगा तुम्ही तुम्ही सांगाल तो मंत्र म्हणून दाखवतो। मग गोंदोलेकर महाराज हे चतुर हुशार होते मग त्यांनी काय केलं त्या पिशाच्याला सांगितलं की तू गायत्री मंत्र म्हणून दाखव। मग ते पिशाचे म्हणले ठीक आहे। ते पिशाचे म्हणलं की ओम भूर्भुवस्व। अरे म्हणले असा कुठला मंत्र आहे म्हणले गायत्री मंत्र आहे तो संपूर्ण म्हणून दाखव। ते पिशाच गोंदोलेकर महाराजांना काय म्हणालं हा मी हुशार आहे तुम्ही किती जरी मला जरी विचारलं तरी मी संपूर्ण गायत्री मंत्र म्हणणार नाही। म्हणले का म्हणले जर मी संपूर्ण गायत्री ती पिशाचे बोलायला लागलं म्हणत होतं गोंदोलेकर महाराजांना की गायत्री मंत्र जर मी संपूर्ण म्हटला तर मी जळून खाक होईल। या एक एवढ्या एका उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की गायत्री मंत्राचं महात्म्य काय। मग त्या विश्वामित्रांनी सूर्य उपासना करून जो गायत्री मंत्र सूर्याने दिला त्याचं महात्म्य किती मोठं असेल स्वयं ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा हा गायत्री मंत्र म्हणत होते। आता सूर्याचे उपकार आहेत आपल्यावर, त्या सूर्य महाराजांनी आपल्याला एवढे उपकार केले ग्राह्य धरा की आपल्या घरातली लाईट असते आणि ते दर महिन्याला एमएसएबी तुम्हाला बिल देते की हे आमची लाईट वापरली एवढं बिल द्या। सूर्य महाराज आपल्याला एवढा प्रकाश देतात पण ते कधी म्हणतात का की मी तुमच्यासाठी प्रकाश दिला आहे माझं बिल द्या। निस्वार्थपणे सूर्य आपल्याला प्रकाश देते। हे देण्यापाठीमागं परोपकाराची भावना आहे। मानवजातीसाठी ती इतकी त्यांनी उपकार केलेले पण तरी सुद्धा त्या मोबदला मागत नाहीत आणि एवढं करून त्यांच्यामध्ये अहंकार नाही की मी सूर्य आहे किंवा अहंकार नाही। ही त्यांच्यातली लिंगता ही त्यांच्यातला जो गुण आहे हा आपण एक प्रकारे घेतला पाहिजे। संक्रमण संक्राती म्हणजे संक्रमण म्हणजे पुढं जाणे। सूर्य हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जायला भाग पाडतो।
त्याबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू करतो. आपल्या सर्व महिला वर्ग हळदी कुंकूचा कार्यक्रम संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांत आणि आपापल्या पोतीनुसार ते वाण लुटलं जातं. मग त्याच्यामध्ये काय काय लुटायचं असतं, काय काय नाही, तर त्याच्यामध्ये नवीन भांडं दान केलं जातं, त्याबरोबर गायीला घास देणं हे महत्त्वपूर्ण आहे, त्याबरोबर तिळगुळ, गुळ, तीळ, सोने, भूमी किंवा गाय, नंतर वस्त्र, घोडा वगैरे दान करायचं असतं. असा एक त्या म्हणजे सवासनींना किंवा मानवाला एक प्रकारे सूर्य महाराजांनी सांगितलेलं आहे किंवा एक समज आपल्या लोकांचा सगळ्यांचा आहे की संक्रांतीच्या दिवशी आपण जे वाण लुटू किंवा जे जे दान करू, ज्ञान असो किंवा वस्त्रदान असो, कुठलंही दान करू, तर आपण संक्रांतीच्या दिवशी जर दान केलं तर त्या दानाच्या अनेक पटीनं सूर्य आपल्याला ते परत देत असत. अनेक पटीनं आपल्याला सूर्य ते परत दान करत, म्हणजे आपण केलं जर दान त्याच्या अनेक पटीनं सूर्य आपल्याला परत देत असल्यामुळं सगळ्या सवासनींचा, सगळ्या आपल्या स्त्रियांचा यावर भर असतो. आणि ह्याच्यामध्ये ऊसाचे तुकडे म्हणा किंवा बोर, हरभऱ्याचे कवळे, घाटे, गाजर, म्हणजे नवीन हे सगळं एकत्रित करून त्या संक्रांतीच्या दिवशी महिला वर्ग हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करत असतात. आता त्याबरोबर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाल 15 जानेवारी 2020 जो संक्रांत आहे, तर त्या दिवशी सूर्य उदय झाल्यापासून ते सूर्यास्त होईपर्यंत हा पुण्यकाळ आहे. मग ह्या काळामध्ये की आपण काय काय गोष्टी टाळायच्या हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये त्याला म्हणतो आपण की दात घासायचे नसतील, दात घासू नये, त्याबरोबर कठोर बोलायचं नसतं, म्हणजे अर्वाच्य बोलणं, शिवी गाळ आपल्या तोंडातनं, अर्वाच्यपणा, कठोर बोलणं काय येऊ नये, त्याबरोबर झाड किंवा गवत आपण आपल्या हातनं तोडलं जाऊ नये, गायीची किंवा म्हशीची धार ही त्यावेळेला काढू नये, आणि कामविषयक सेवन ह्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजे. त्याबरोबर हा उत्सव जो आहे, ह्या उत्सवाचं सर्व देशभरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. ते कोणी संक्रांत म्हणत किंवा अन्य नावाने संपूर्ण भारतभर हा सण साजरा करतात. आणि जानेवारी महिना, पौष महिना हा थंडी असते, तर थंडीमुळं आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या थंड पडलेल्या असतात. आता वास्तविक तीळ हे काय, स्निग्ध पदार्थ आहे, आणि गुळ ही उष्ण आहे, त्यामुळं तीळ आणि गुळ हे जर एकत्रित आपल्याला जर मिळालं तर आपल्यावर जो थंडीचा थंडीमुळं ज्या रक्तवाहिन्याच्यावर परिणाम झालेला असतो तो आपल्याला उष्ण होण्यासाठी त्याची मदत होते. त्याबरोबर निरनिराळे दान आहेत, त्याच्यामध्ये काही वनस्पतींचं महत्त्व आहे, त्याच्यामध्ये कोणी संक्रांतीच्या दिवशी पांढरी रुई लुटतं, कोण जास्वंद लुटतं, कोण कण्हेर लुटतं, कोण शेवंती लुटतं, कोण भुईरिंगणी, हे 5 ज्या वनस्पती आहेत
तर त्या लुटल्या जातात. त्याबरोबर संक्रांत हा वर्षभरातून येणारा आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे आपण तसं चैत्र मराठी महिन्यानुसार चैत्र पाडव्याला आपलं वर्ष सुरू होतं, पण इंग्रजी महिन्याप्रमाणे जानेवारी 1 जानेवारी टू 31 डिसेंबर ह्या मराठी इंग्रजी महिन्यानुसार पहिला हा सण असतो मकर संक्रांतीचा. तर ह्या संक्रांतीच्या विषयी काही अज्ञान आपलं काय असतं काही लोकांचं की हा मकर संक्रांत आहे ही खराब आहे किंवा ह्याचा काही त्रास होतो का वगैरे असं काय नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. आपण सुशिक्षित माणसं आहे. कुठलाही जो आपल्या रूढी परंपरेप्रमाणे जे सण येतात आपल्या पूर्वजांनी रूढी परंपरेनुसार जे सण आपल्याला 12 महिन्याची भर सण सांगितलेले आहेत हे शुभ असल्याशिवाय ते जर ते अशुभ असते तर ते सण आपल्याला पूर्वजांनी साजरे करायला परवानगी दिली असती का एवढ्यावरच लक्षात ठेवायचं. कुणी काही जे जे त्याची वैयक्तिक काय मत असतील आपल्याला त्याच्याविषयी काही दिलं गेलं नाही, पण मकर संक्रांत हा एक सूर्य उपासनेचा चांगला दिवस आहे. सगळ्यांनी साजरा करा आणि ह्या सणामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन एकमेकांना आपण तिळगुळ लहानांनी मोठ्यांना द्यायचं आणि ते देत असताना तिळगुळ घ्या गोड बोला असं आपण एकमेकांना तिळगुळ द्यायचे आणि एक प्रकारची मित्रत्व मैत्री आपण एकमेकाबद्दलची आपली वाढली पाहिजे. त्याबरोबर सूर्य उपासनेमध्ये तीळ तिळाचं सुद्धा खूप महात्म्य सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये आपण तीळ मिश्रित ह्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचं उटणं लावून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून तिळाच्या पाण्याने आपण आंघोळ करायची असते. म्हणजे तीळ मिश्रित उदकाने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ लोहम, तीळ तर्पण, तीळ भक्षण व तीळ तीळ दान अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग आपण त्या दिवशी करायचा. परत एकदा सगळ्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याबरोबर इथून पुढं तुम्हाला अध्यात्मातले सर्वच्या सर्व ज्या ज्या आध्यात्मिक सगळ्या बाबीत आपल्या जीवनमानावर परिणाम करणारे जे अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला माझ्या निर्णया पुढं जे भाग येतील ज्युपिटर टी व्ही प्रोडक्शनच्या माध्यमातून वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला माहिती सांगितली जाईल. पितृशास्त्राविषयी, संख्याशास्त्राविषयी, शिवसरोदशास्त्राविषयी सविस्तरपणे अगदी लहान सहान गोष्टी अध्यात्मातल्या ज्या आहेत उदाहरणार्थ देवरा कसा असावा किंवा सर्व काही इतम भूत माहिती अगदी ह्या पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून सर्व काही माहिती ही तुम्हाला वेगवेगळ्या पुढच्या माझ्या चॅनलमधून तुम्हाला दिली जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार ही स्वामींची कृपा गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळं तुम्हाला हा निश्चितपणानं व्हिडिओ आवडेल. माझे पाठीमागं जे नोकरीविषयक किंवा दत्त जयंतीविषयक जे झाले ते सगळे तुमच्यासमोर सादर केलेले आहेत आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ निर्णया पद्धतीनं सगळी माहिती तुम्हाला देण्याचा प्रामाणिक निस्वार्थी प्रेम प्रयत्न करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून तुमच्या जे मित्र असतील किंवा तुमची पहिली पाहुणे त्या सगळ्यांना हा हे जे ज्ञान आहे हे आत्ता मी जे तुम्हाला प्रवचन किंवा भाषण ज्याला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा हे ज्ञान आहे आणि हे ज्ञानाचं दान हे करण्याची आपली वृत्ती असावी आणि ह्याच्यातनं तुमच्या
प्रपंचामध्ये परमार्थामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी, एवढाच यातून मला उद्देश आहे. श्री स्वामी समर्थ.